शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुल। वेलकम चिल्ड्रन इन दिस ट्यूटोरियल ऑफ जनरल सायन्स ऑफ स्टैंडर्ड 6। दिस इज लेसन नंबर 7, न्यूट्रिशन एंड डाइट, एंड दिस इज वीडियो नंबर 1। बिफोर वी स्टार्ट द वीडियो, प्लीज टेक आउट योर टेक्स्ट बुक पेज नंबर 50। ॲज यू ऑल द नो, आपली जी शाळा आहे गुरुकुल, ती पंचकोशांवर आधारित आहे, बरोबर। आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा कोश म्हणजे अन्नमय कोश, जे आपण खातो आहे आणि ज्याने आपल्याला खूप छान पद्धतीनं एनर्जी मिळते। वी गेट एनर्जी फ्रॉम व्हॉट एवर वी ईट दॅट फूड स्टफ्स, राईट। सो अन्नमय कोशाशी निगडीत असा हा धडा आहे, न्यूट्रिशन अँड डाएट। नाऊ टेल मी, लिव्हिंग थिंग्स टेक फूड अँड वॉटर अँड यूज देम फॉर व्हरायटी ऑफ पर्पजेस, सच ॲज एनर्जी ऑप्टेनिंग। एनर्जी मिळते त्यामुळे ग्रोथ ऑफ द बॉडी, टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन्स ऑफ द बॉडी अँड टू फाईट डिसिजेस, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। कारण जर तुम्ही खाल्लंच नाही तर तुम्हाला एनर्जीच राहणार नाही आणि मग तुम्ही डिझीज, जे आता सध्या पण जे आलं आहे आपलं सगळं कोरोनाचं संकट आलं आहे, तो इम्युनिटी सिस्टीम तुमची छान पाहिजे, इम्युन सिस्टीम तुमची छान पाहिजे, असं ऐकलेलं असणारच आहे तुम्ही। सो टू ग्रो अँड टू रिपेअर ऑल दिस डिसिजेस वी हॅव टू मेक द एनर्जी, अँड दॅट्स वाय वी ईट द फूड स्टफ्स, बरोबर की नाही। मग इन द लिव्हिंग थिंग्स द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड वॉटर अँड युझिंग इट फॉर ग्रोथ अँड अदर पर्पजेस इज कॉल्ड न्यूट्रिशन। आणि जे न्यूट्रिशन आपल्याला ज्या कॉन्स्टिट्युएंट ऑफ द फूड्समधनं मिळतं, दॅट आर अवर न्यूट्रियंट्स, राईट। मग एनर्जी गिविंग न्यूट्रियंट्स कुठले कुठले आहेत, देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ न्यूट्रियंट्स इन अवर फूडस्टफ्स, लाईक कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स, दीज आर ऑल द सोर्सेस ऑफ एनर्जी, दीज आर ऑल द सोर्सेस ऑफ न्यूट्रियंट्स, राईट। सो कार्बोहायड्रेट, आवर मेन नीड इज ऑफ एनर्जी, राईट, इट इज फुलफिल्ड बाय कार्बोहायड्रेट, अँड देअरफोर आवर डाएट इन्क्लूड्स अ लार्ज प्रपोर्शन ऑफ सिरल्स इन द फॉर्म ऑफ राईस, चपाती और रोटी, भाकरी, ब्रेड, विच कंटेन्स कार्बोहायड्रेट, ओके। सिरिल्स आर अवर स्टेपल फूड, म्हणजे अतिशय इम्पॉर्टंट असं फूड आहे सिरिल्स, जे वेगवेगळ्या धान्यांमधनं आपल्याला मिळत असतं। त्याच्यानंतर फॅट्स, आता फॅट्स म्हणजे काय, तर सम पार्ट ऑफ अवर एनर्जी इज रिक्वायरमेंट ऑल्सो फुलफिल्ड बाय अवर फॅटी फूड्स। मग फॅटी फूड्स कुठले आहेत, ऑइल, घी म्हणजे तूप, बटर, वी गेट एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट फ्रॉम द फूड वी ईट, अँड हीट इज मेजर्ड इन किलो कॅलरीज, हेन्स द एनर्जी इन द फूड आयटम्स इज ऑल्सो मेजर्ड इन किलो कॅलरीज, राईट। आता त्याच्यानंतर प्रोटीन्स, व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द ग्रोथ अँड रिपेअरिंग अँड द वेअर अँड टेअर ऑफ द बॉडी। वेअर अँड टेअर ऑफ द बॉडी म्हणजे जे मी मगाशी म्हटलं तसं की डिझीज विरुद्ध फाइंड आउट करणं, जर डिझीज विरुद्ध आपल्याला फाईट करायचं असेल तर प्रोटीन्स आर व्हेरी मच नेसेसरी, दॅट इज कॉल्ड वेअर अँड टेअर, दॅट इज फाइटिंग आउट द डिझीजेस, ओके। सो वी गेट प्रोटीन्स फ्रॉम स्प्राउट्स, कडधान्यांपासून मिळतं, दूध, मिल्क, मिल्क प्रोडक्ट्स, मीठ म्हणजे मांसाहारी पदार्थ, एग्स, बरोबर, आणि मिनरल्स आणि विटामिन्स। दीज आर सी कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड प्रोटीन्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटीज, सो दे आर कॉल्ड मॅक्रो न्यूट्रियंट्स, अँड मिनरल्स अँड विटामिन्स आर रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटी, बट जरी स्मॉल क्वांटिटीमध्ये ते रिक्वायर्ड असले तरीसुद्धा देअर डेफिशियन्सी कॅन लीड टू व्हेरियस डिसिजेस, ओके। सो दीज आर द मायक्रो न्यूट्रियंट्स, बट दे आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर अवर ग्रोथ ऑफ द बॉडी। मग वेगवेगळे मिनरल्स आणि त्यांचे फंक्शन्स दिलेले आहेत, कुठल्या कुठल्या सोर्समधनं आपल्याला मिळतात तेही लिहिलेलं आहे, म्हणजे जसं की आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे, आयोडीन आहे, सोडियम अँड पोटॅशियम आहे, मग कुठले कुठले सोर्सेस आहेत ते दिलेलं आहे। पण जरी ते स्मॉल क्वांटिटीमध्ये असले तरीसुद्धा त्यांची डेफिशियन्सी काय काय होते बघा, आयर्न डेफिशियंट असेल तर ॲनिमिया होऊ शकतो, कॅल्शियम नसेल तर तुम्हाला माहिती आहे दात व्यवस्थित नसतात, हाडं दुखतात, बोन्सचा प्रॉब्लेम होतो, आयोडीन नसेल तर गॉयटर, म्हणून आपण आयोडाइज्ड मीठ खातो नेहमी, सोडियम आणि पोटॅशियम नसेल तर इनएफिशियन्सी ऑफ मसल्स होते। सो इफ विटामिन्स अँड प्रोटीन्स, दो दे आर रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटी, दे आर मायक्रो न्यूट्रियंट्स, बट दे आर व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर अवर फंक्शनिंग इन द बॉडी। इफ देअर डेफिशियन्सी इज देअर, देन देअर मे लीड टू मेनी डिफरंट कॉजेस लाईक मेनी डिझीजेस। इन द सेम वे विटामिन्सचं पण असंच आहे, वॉटर सोल्युबल विटामिन्स आहेत, वॉटर इनसोल्युबल विटामिन्ससुद्धा आहेत, आणि ते विटामिन्स जर नसतील शरीरामध्ये तर त्यांची डेफिशियन्सीसुद्धा
काय काय होऊ शकते ह्याचा एक छान चार्ट दिलेला आहे की ए आता बी विटॅमिन्स जे आहे ते ग्रुपमध्ये असतात. साधारण B1 B2 B3 B6 B9 आणि B12 हे मेन सोर्सेस असतात. आणि मग त्यांची डेफिशियन्सी असेल तर काय काय होऊ शकतं ह्याचा खूप छान चार्ट दिलेला आहे. कुठल्या सोर्सेसमधनं आपल्याला म्हणजे कुठलं काय खाल्ल्यानंतर आपल्याला हे विटॅमिन्स मिळू शकतात हे सुद्धा त्यांनी सोर्सेस दिलेलं आहे. आणि विटॅमिन्स कुठे आता ए विटॅमिनची डेफिशियन्सी असेल फॉर एक्झाम्पल तर त्याचा नाईट ब्लाइंडनेस आपल्याला होतो म्हणजे रात्रीच्या वेळेला दिसत नाही. म्हणजे जर विटॅमिन ए आपण घेतलं व्यवस्थित तर आपल्याला डोळ्यांचे कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. सो हेल्प इन द प्रोटेक्शन ऑफ द आईज. इन द सेम वे सी नसेल तर स्कर्वी होतो, डी नसेल तर ॲनिमिया सॉरी डी नसेल तर रिकेट्स होतो म्हणजे बोन्सचा प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून लहान बाळांना पण बघा कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये विटॅमिन डीसाठी देतात. किंवा आत्ता सध्या आपण जे कोरोनाच्या काळामध्ये घरी आहोत आणि समजा तुम्हाला काही आजार झाला आणि इफ तुम्ही ऑब्झर्व केलं ताप वगैरे जरी आला किंवा इतर काही किरकोळ झालं आणि जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात ना तर डॉक्टर इतर औषधांबरोबर विटॅमिन डीचं सुद्धा औषध आता प्रिस्क्राईब करताय. का? तर आता सध्या आपण बाहेर पडत नाही आहोत त्यामुळे आपल्याला ऊनच लागत नाही आहे, कोवळं ऊन मिळत नाही शरीराला आणि म्हणून कधीतरी विटॅमिन डीची डेफिशियन्सीसुद्धा शरीरात होऊ शकते. आणि म्हणून आजकाल डॉक्टर विटॅमिन डीसुद्धा देत आहेत. सो तुम्ही ह्या चार्टमधनं गो थ्रू करा म्हणजे तुम्हाला सोर्सेसही लक्षात येतील आणि जर ते नसेल त्याची डेफिशियन्सी झाली तर काय काय होऊ शकतं तेसुद्धा तुमच्या लक्षात येऊ शकतं. बरं, ह्या सगळ्यांमध्ये बॅलेन्स्ड डाएट म्हणजे काय आहे? तर बॅलेन्स्ड डाएट म्हणजे जे असं डाएट ज्या डाएटमधनं तुमचे सगळे रिक्वायरमेंट फुलफिल होईल म्हणजे ॲडिक्युएट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रियंट्स दॅट इज कॉल्ड अ बॅलन्स डाएट. टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड हेल्दी बॉडी यू नीड ऑल द न्यूट्रियंट्स इन द राईट प्रपोर्शन. असं नाही ना तुम्ही फॅट्सच जास्त खाल्ले मग कोलेस्ट्रॉल वाढतं, कार्बोहायड्रेट्स खाल्लेच नाहीत, प्रोटीन्स खाल्ले नाहीत, तर असं होत नाही. कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन्स, मिनरल्स अँड विटॅमिन्स ऑल दीज न्यूट्रियंट्स इन अ ॲडिक्युएट प्रपोर्शन अँड ॲक्युरेट प्रपोर्शनमध्ये ज्या डाएटमधनं मिळतात दॅट इज युअर बॅलेन्स्ड डाएट. मग काय काय असतं बॅलेन्स डाएटचं सिग्निफिकन्स? अँड इन्क्रीज कॅपॅसिटी. आपण व्यवस्थित खाल्लं, व्यवस्थित एनर्जी मिळाली तर आपली कॅपॅसिटी टू डू वर्क इन्क्रीज होणार आहे, गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ होणार आहे, इन्क्रीज कॅपॅसिटी टू फाईट ऑर रेझिस्ट डिझीज. रेझिस्ट डिझीज म्हणजे काय? तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग होणार आहे, तुमच्याकडे एनर्जी असणार आहे, सो तुम्ही त्या डिझीजला फाईटही करू शकणार आणि मुळात तुम्हाला तो डिझीज होणारच नाही म्हणजे तुम्ही रेझिस्टंट होणार त्या डिझीजविरुद्ध. बरोबर. अँड हेल्प इन द प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. इथे त्यांनी बॅलन्स डाएट ऑफ पिरॅमिड्स पण दिलेलं आहे की सगळ्या वरच्या टोकाला म्हणजे जसं निमूळत होत जाणार आहे सो फॅट्स कमी अमाऊंटमध्ये दिलेलं आहे, प्रोटीन्स जे आहेत ते जास्त आहेत, त्याच्यानंतर फ्रूट्स व्हेजिटेबल खायचं आणि सगळ्यात खाली बघा सिरियल्स अँड पल्सेस आहेत जिकडनं आपल्याला कार्बोहायड्रेटचा सोर्स मिळतो आहे तर ते जास्त प्रमाणात खायचं आहे. सो दिस इज द बॅलन्स डाएट. अँड अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग अ बॅलन्स डाएट वी ऑल्सो नीड टू एक्सरसाइज. येस, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आपण जे म्हटलं मगाशीच मी सुरुवातीला की अन्नमय कोश म्हणजे फक्त खाणं नाही आहे तर व्यवस्थित एक्सरसाइज घेणं. म्हणूनच आपल्या शाळेमध्ये सुद्धा रोज सकाळी आपण योग करतो की नाही हे त्याच्यासाठीच की तुम्ही फक्त खाऊन नुसतं बसला तरीसुद्धा फक्त एनर्जी मिळणार नाही आहे, मग ते तुम्ही काय होणार ओव्हरवेट होणार, स्थूलपणा येणार, मग आळशीपणा, मग झोप येते आहे, मग लक्ष लागत नाही असं होतं. म्हणून खाण्याबरोबरीनं व्यवस्थित रेग्युलर एक्सरसाइज इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू कीप अवर सेल्स फिट अँड हेल्दी. सो ओनली बॅलन्स डाएट इज रिक्वायर्ड, राईट? बट अलॉंग विथ बॅलन्स डाएट द एक्सरसाइजेस आर ऑल्सो इम्पॉर्टंट. सो दिस इज फॉर द टुडे. थँक्यू. वी विल सी नेक्स्ट इन द नेक्स्ट व्हिडिओ.